पेठवडगाव तालुका व्हावा या मागणीसाठी पेठवडगाव परिसरातील तीस गावांमध्ये जनजागृती मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गावांच्या सरपंच आणि उपसरपंचांची बैठक पार पडली पेठवडगाव तालुका कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी तीस ग्रामपंचायतींचे वडगाव तालुका करण्याबाबतचे ठराव प्राप्त झाले असल्याचं सांगितलं सहकारी संस्थांचे ठराव देखील मिळाले असून गावोगावी वडगाव तालुका होण्यासाठी जनजागृती करणार असून यासाठी प्रत्येक गावातील गट तट विसरून सर्व मंडळींनी एकत्र येऊन जन जनजागृती मोहीम यशस्वी करावी असं आवाहन त्यांनी केलं माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी पेठवडगाव तालुका होण्यासाठी जनतेतूनच उठाव होण्याची गरज असून यासाठी पेठवडगाव तालुका कृती समितीच्या वतीनं जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं या बैठकीला माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष सुनील हुक्केरी माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव वारणा संघाचे संचालक अरुण पाटील विजूभाई शहा राजकुमार चौगुले दीपक पाटील यांच्यासह तीस गावांमधील आजी माजी सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक यांच्यासह सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते